नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकपत ऑक्सिजनमध्ये. सो आय एम शुअर आपल्यापैकी बऱ्याच जण लहानपणी कोलंटा उड्या मारल्या असतील किंवा उडे मारण्याचे बरेच प्रकार केले असतील. तुम्हाला माहिती आहे का की हे ट्रेकिंग स्पोर्ट ह्याचा भाग आहे, खेळाचा भाग आहे. आणि ट्रेकिंग स्पोर्ट हे भारताबाहेर खूप पॉप्युलर आहे, पण मुंबईत आणि भारतात हळूहळू ते पॉप्युलर होत आहे. तर बॅकफ्लिप काय आहे, ट्रेकिंग स्पोर्ट काय आहे, बघूयात. हाय, माझं नाव मनन नारकर अँड आय एम द फाउंडर ऑफ कासवबाबा फिटनेस अकॅडमी आणि मी इथे मुलांना ट्रेकिंग शिकवतो. सो मी स्वतः 5 वर्षाआधी शिकलेलो. मला ह्याच्यात खूप इंटरेस्ट होता, पण मला काहीच माहीत नव्हतं ह्याला काय म्हणतात एक्झॅक्टली. तर मी मूवीज बघायचो, यूट्यूब करायचो, आणि एक दिवशी मला यूट्यूबमध्ये आलं की ह्याला ट्रेकिंग म्हणतात आणि असं करू शकतो. तर मी ते ट्राय करायला इथे आलेलो. ते आहे 5 वर्षाआधी. तेव्हा मी केलं, मला 2 जण दिसले ते पण करत होते आणि मी त्यांच्याकडनं शिकत गेलो आणि मला ॲडव्हान्स होत झालो. मी नंतर मला असं कळलं किंवा वाटलं की बरेच लोकांना माहीत नाही की ट्रेकिंग काय असतं. तर मी इथे स्वतः चालू केलं शिकवायला अँड आय एम ट्राईंग टू स्प्रेड दिस नॉलेज. ट्रेकिंग ह्याच्या 3 गोष्टी असतात. एक टंबल म्हणजे फ्लिप मारणं, दुसरं किक जे टायकोंडोमध्ये किक्स वापरतात, आणि तिसरं ट्विस्ट जे हवेत ट्विस्ट करतात. त्या 3 मिक्सचर इज कॉल्ड ट्रेकिंग. सो मी आता बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं आहे आणि मी रिसेंटली एका 32 इयर्स ओल्डला शिकवलं आहे. माझ्याकडे बरेच येतात शिकायला, कारण त्यांना ॲक्टिंग लाईनमध्ये जायचं आहे किंवा त्यांना कुठे स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, तर त्यांना ही स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. पण जास्त करून माझ्याकडे लोक येतात ना, त्यांना हे स्वप्न होतं लहानपणी की त्यांना बॅकफ्लिप करायला शिकायचं आहे, आणि मी त्यांना ते स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतो. बॅकफ्लिप हे खूप डिफिकल्ट वाटतं जस्ट बिकॉज आपल्याला मागे बघून पूर्ण उडी मारायची आहे. त्याच्यात खूप भीती वाटते, बट मी असे टेक्निक्स काढले आणि बघितलेत आणि एवढ्या लोकांना शिकवले तर मला ते टेक्निक्स माहिती आहे की आपण कसं सोप्या पद्धतीत बॅकफ्लिप शिकू शकतो. आता 2 वर्ष झाली मला शिकवता. सो मला चांगलाच एक्सपिरियन्स आला आहे की कोणाला भीती येत वाटत असेल काय गोष्टी, तर त्याच्यासाठी आपण काय वेगळी टेक्निक वापरू शकतो त्याला शिकवायला. कोणीही करू शकतं ॲज लॉंग ॲज यू हॅव द फ्लेक्झिबिलिटी आणि डिटर्मिनेशन. तर बँगलोरमध्ये एक जागा आहे केओस फॅक्टरी म्हणून, तिकडे कॉम्पिटिशन्स होतात, ऑनलाईन कॉम्पिटिशन्स होतात. एक फ्लाय झोन म्हणून आहे जे टायगर श्रॉफचं जिम आहे, तिकडे कॉम्पिटिशन होतात. तिकडे तर आता 2 वर्षाआधीच त्यांनी कॉम्पिटिशन ठेवलेले आहे आणि माझ्या बरेच मित्रांनी तिकडे पार्टिसिपेट केलेलं. सो तुम्हाला जर अशा युनिक स्पोर्टबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. कॅमेरामॅन आकाश जाधवसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.